हॅलो फ्रेंड्स, मी निकिता द ऑसम निकुया। माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत कोल्ड कॉफी, ती पण ओरिओ बिस्किटची कोल्ड कॉफी। ही आपण कशी करतो आणि एकदम सोप्या पद्धतीने ही कॉफी कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर बघूया कोल्ड कॉफी करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल। त्यासाठी मी इथे एक ग्लास घेतलेला आहे। नेहमीप्रमाणे या ग्लासच्या साईड साईडने मी चॉकलेट सिरपच्या साह्याने डिझाईन करून घेते आहे। चॉकलेट सिरपची रेसिपी या पहिले मी अपलोड केलेली आहे। तुम्ही हवं तर ती रेसिपीसुद्धा यूज करू शकता किंवा त्या पद्धतीचं चॉकलेट सिरप करून याची डिझाईन तुम्ही या ग्लासवर करू शकता। अशा पद्धतीने मी ग्लासच्या साईडनी डिझाईन करून घेतलेली आहे आणि हा ग्लास मी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देते। यांनी आपली कॉफी दिसण्यासाठी खूप छान दिसणार आहे, तुम्ही बघू शकता। आता त्यानंतर मी एक चमचा इथे कॉफी घेतलेली आहे आणि त्यामध्ये 3 ते 4 चमचे पाणी टाकल्यानंतर ही कॉफी छान पद्धतीने हलवून घेते आहे। ही कॉफी छान पद्धतीने हलवत राहायची आहे। आपली ही कॉफी एकदम मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जशी भेटती तशा पद्धतीची ही कॉफी आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही कॉफी कशी करायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने ही कॉफी करू शकता। त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही कॉफी जी करून घेतलेली आहे ती मी यामध्ये ओतून देते। त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये साखरेचा यूज करू शकता। मी इथे कमीत कमी 3 ते 4 चमचे साखर ही घेतलेली आहे। बिस्किट हे ऑलरेडी गोड असतात त्यामुळे तुम्ही साखर कमी टाकली तरीही चालेल। तरीही मला इथे कमीत कमी 3 ते 4 चमचे साखर आपल्याला या ठिकाणी लागेल। साखर टाकल्यानंतर मी यामध्ये कमीत कमी 2 ते 3 कप दूध यामध्ये टाकून देते। दूध टाकल्यानंतर 1 चमचा कोको पावडर यामध्ये टाकून द्यायची आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये ओरिओ बिस्किट टाकून देऊयात। ओरिओ बिस्किट हे कमीत कमी 4 ते 5 घ्यायचे आहे। तुकडे करून टाका किंवा तसे टाकले तरी चालेल, कारण की हे मिक्सरमधून काढायच्या वेळेस हे बारीक होणारच आहे। तरीही तुकडे करून टाका म्हणजे हे लवकर मिक्स होतील सगळ्या याच्यामध्ये। 4 ते 5 बिस्किट मी यामध्ये टाकून देते, त्यामुळे आपल्या कॉफीला ही टेस्ट खूप छान येणार आहे। तुम्हाला असं वाटणारच नाही की यामध्ये ओरिओ बिस्किट टाकलेले आहे आणि आपण त्याची कॉफी पिणार आहोत। आता या ठिकाणी मी बिस्किट हे टाकून दिलेले आहे। आता त्यानंतर हे 4 ते 5 आईस क्यूब या ठिकाणी आहे, तेही मी यामध्ये टाकून देते। त्यानंतर चॉकलेट सिरप मी तुम्हाला याची रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही ते चॉकलेट सिरप याला यूज केलं तरीही चालेल। आता हे मी मिक्सरमधून काढून घेते। कमीत कमी 5 ते 10 मिनटं हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। मिक्सरमधून काढून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपली कॉफी किती छान झालेली आहे आणि याला बबल्स पण खूप छान आलेले आहे। आणि तुम्हाला याच्या पहिले मी सांगितलं होतं याला झागवाली कॉफी असंही तुम्ही म्हणू शकता आणि हिंदीतून झागवाली कॉफी असं म्हणतात। त्यानंतर हा ग्लास सेट झालेला आहे। आता त्यामध्ये मी ही कॉफी ओतून देते आहे। ह्या कॉफीला बबल्स का बरं येतात, कारण की यामध्ये आपण आईस क्यूब टाकलेले आहे आणि त्यानंतर हे मिक्सरमधून छान पद्धतीने आपण फिरून घेतलेलं आहे, त्यामुळे याला अशा पद्धतीचे बबल्स येतात आणि आपली कॉफी दिसायलाही खूप छान दिसते। तसेच ही कॉफी रेस्टॉरंटसारखी दिसते आणि एकदम तशाच पद्धतीचा लुक या कॉफीला येतो, त्यामुळे ही कॉफी पिण्यासाठी आणि दिसण्यासाठी एकदमच छान दिसते। हे तुम्ही बघू शकता। यामध्ये आप कोणी म्हणणारसुद्धा नाही की यामध्ये आपण ओरिओ बिस्किट टाकून घेतलेले आहे। आता त्यानंतर मी याला ओरिओ बिस्किट टाकलेले आहे, त्यामुळे वरून ओरिओ बिस्किटचे जे थोडे थोडे तुकडे आहे त्याची डिझाईन वरून करून घेते आहे। अशा पद्धतीने तुम्ही यावर तुमच्या आवडीनुसारही डिझाईन करू शकता। आता यावर मी एका साईडनी थोडेसे ओरिओ बिस्किट टाकून देते, कारण की आपली कॉफी दिसण्यासाठी खूप छान दिसेल आणि ॲट्रॅक्टिव वाटेल, त्यामुळे मी हे बिस्किटची डिझाईन यावर करून घेते आहे। आता त्यानंतर थोडंसं शुगर सिरप आहे ती मी यावर टाकून देते, त्यानीसुद्धा छान दिसायला पण छान दिसेल आणि टेस्टही खूप छान लागेल याची। ही कॉफी करण्यासाठी एकदमच सोपी आहे आणि एकदम झटपट अशी रेसिपी आहे ही। तुम्ही कोल्ड कॉफी कधीही करू शकतात। अशा पद्धतीने आपली ओरिओची कोल्ड कॉफी रेडी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि ही कॉफी करण्यासाठी काही अवघड नाही, एकदम सोपी ही कॉफी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला जर अशाच रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, होईन तिथपर्यंत शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका प्लीज। ओके, बाय।